नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मध्यवर्ती रुग्णालयात जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल प्रथम पारितोषिक आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधाकर शिंदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्ष ठाणे पालघर यांच्यातर्फे जागतिक एड्स दिन 2021 संपूया महामारी प्रथम पारितोषिक व रक्तपेढी विभाग मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3 येथे उत्कृष्ट सुविधा पुरविल्याबद्दल जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला म्हणून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना यांनी रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवल्याबरोबर रुग्णांना वेळोवेळी मार्गदर्शन केले असून कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाची व स्वतःची पर्वा न करता खरे कोरोना योद्धा म्हणजे डॉक्टर आहेत. तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड योद्ध्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे. मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधाकर शिंदे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले असून रुग्णालयात जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सेवा देणारे अतिरिक्त जिल्हा सर्जन डॉक्टर जाफर तडवी, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर राजेश मुसके, डॉक्टर उषा ससाने, डॉक्टर विश्वनाथ बेहेकर, डॉक्टर विलास बागमारे, डॉक्टर सुहास मोहन मोनाडकर, डॉक्टर संजय कुकडे, डॉक्टर सोनिया ओचानी, मंगला खडसे, छाया घोष, सुहास बागुल, किशोर हरिराव बागडे, राजकुमार चौहान, सोनाली गेडाम, संजय भराडे जिल्हा, तसेच शिल्पा बोधपगार आणि विद्या चौधरी, सुनंदा मॅडम या सर्वांनी कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाची पर्वा न करता खरे कोरोना योद्धा आहेत. तसेच मध्यवर्ती रुग्णालयात जिल्हा स्तरावर डॉक्टर यांनी उत्कृष्ट सेवा केली आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले म्हणून लवजी सेना शहर अध्यक्ष उल्हासनगर व निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सदस्य केशरभाऊ लोणार यांनी डॉक्टरांचा सत्कार केला आहे. या सत्कारामुळेच उल्हासनगर शहरात सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि पत्रकार यांच्याकडून मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.